इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझरी यांना गुजरात पोलिसांनी घाटकोपर मधून अटक घेतली आणि त्यानंतर मोठा जवाब पोलीस स्टेशन बाहेर जमलाय. तिथून आपले प्रतिनिधी प्रशांत बढ्या. प्रशांत, सौरभ, अगदी काही क्षणापूर्वीच तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर जे पोलीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ते या ठिकाणी लाठीचार्ज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजूबाजूला जे काही मुफ्ती सलमान अझर यांचे समर्थक होते ते या ठिकाणाहून त्यांना हाकलल्यानंतर देखील इथून बाजूला काढल्यानंतर देखील ते या ठिकाणी येऊन थांबले होते आणि त्यांना वारंवार पोलिसांनी विनंती करून देखील ते या ठिकाणी उभे होते. अशा स्थितीमध्ये आता पोलीस आक्रमक झाले. या सगळे इथले जे जमाव इथे उभा असलेला जमाव आहे त्यांना या ठिकाणी लाठीचार्ज करून पोलिसांनी या ठिकाणावर काढून दिलेला आहे. स्वतः DCP हेमराज सिंग राजपूत गेल्या अर्ध्या तासापासून रस्त्यावर उतरून इथल्या सगळ्या जमावाला बाजूला होण्यासाठी इथून निघून जाण्यासाठी जी विनंती करत होते. हा सगळा रस्ता जो आहे हा जर आपण बघितला तर लालबहादूर शास्त्री मार्ग आपण पाहायला मिळतोय. अगदी पोलिसांच्या सगळ्या फलटण आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. राज्य राखीव पोलीस दल असेल, दंगल नियंत्रण चे अधिकारी, दंगल नियंत्रण चा जे पथक असतील त्याचबरोबर इतर जी पथकं आहेत ती देखील या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि हा सगळा परिसर जो आहे तो पोलिसांनी आता क्लिअर आपल्याला जो आहे तो क्लिअर केलेला दिसून येतो आहे. अजूनही पोलिसांच्या ज्या तुकड्या आहेत त्या वाढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या सगळ्या परिसरामधून जिथे जिथे यांचे मुफ्ती सलमान अझर यांचे समर्थक या ठिकाणी होते त्या सगळ्यांना या ठिकाणून काढून जे आहे त्या पोलिसांनी बाहेर केलेलं आहे. यासाठी पोलिसांना बळाचा देखील वापर करावा लागला आहे कारण गेल्या अर्धा पाऊण तासापासून या सगळ्यांना इथून बाहेर जावं अशा प्रकारची विनंती स्वतः DCP रस्त्यावर उतरून करत होते. मात्र जमाव जो आहे तो याच ठिकाणावरून हलत नव्हता. पोलीस स्टेशनपासून पुढे गेल्यानंतर जमाव पुढच्या 10 ते 15 फुटावर जाऊन उभा राहिलेला होता. मात्र तिथून देखील पोलिसांनी त्यांना सौम्य पद्धतीने बाजूला होण्यासाठी सांगितलं मात्र तिथून न हटल्यामुळे अखेर पोलिसांना इथे लाठीचार्ज करावा लागलेला आहे. आणि आता आपण जर बघितलं तर हा संपूर्ण रस्ता जो आहे तो मोकळा या ठिकाणी पोलिसांनी केलेला आहे. या सगळ्या स्थितीमध्ये आता पुढील काही वेळ जी जमाव आहे तो इथून निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढची प्रक्रिया जी आहे ते गुजरात पोलीस करतील, मुंबई पोलीस एकत्र मिळून करतील. मात्र गेल्या सुमारे 12 तास आता होत आलेले आहेत आणि या 12 तासामध्ये मुफ्ती सलमान अझर यांना या घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. गुजरात पोलीस उद्या त्यांना कदाचित विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्झिट रिमांडसाठी नेतील. मात्र तत्पूर्वी सगळी स्थिती आपण बघितली तर संपूर्ण घाटकोपरचा लालबहादूर शास्त्री मार्ग जो आहे तो तणावाच्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो आहे. दंगल नियंत्रण जे पथक आहेत, राज्य राखीव पोलीस जे आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे गेल्या सुमारे 4 ते 5 तासापासून हजारोच्या संख्येने जे मुफ्ती सलमान आहे त्याचे समर्थक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र गेल्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पोलिसांनी हे सगळे जे या ठिकाणी त्यांचे समर्थक होते त्यांना इथून आता बाहेर काढलेला आहे आणि हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी पुन्हा मोकळा केलेला आहे. सौरभ, ठीक आहे. प्रशांत, धन्यवाद. सगळे अपडेट्स तू आमच्यापर्यंत पोहोचवलेस त्यासाठी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.